मॉलमध्ये किंवा संगणीकृत बिलिंग व्यवस्था असलेल्या इतर ठिकाणी जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा बिलिंगच्या वेळी वस्तू एका उपकरणातून स्कॅन केली जाते. स्कॅन केल्यानंतर त्या वस्तूची किंमत आणि इतर माहिती संगणकाला मिळते. त्यामुळे कितीही मोठी यादी असली तरी ही स्कॅन मशीन संगणकाला एका झटक्यात त्या वस्तूचे मूल्य आणि इतर परिणाम सांगतो. तो म्हणजे बारकोड. आज आपण याच बारकोडबद्दल माहिती घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी बेगाजी स्वागत करतो तुमचं मराठी यूट्यूबमध्ये. बारकोड म्हणजे उपकरणाद्वारे वाचता येईल अशा आकड्यांचा संच असतो, जो कमी जास्त जाडीच्या समांतर रेषांच्या स्वरूपात लिहिलेला असतो. म्हणजेच आकड्यांचे असे रूपांतर की जे आपल्याला वाचता येणार नाही, संगणकासारखे मशीन ते वाचू शकेल. काळ्या पांढऱ्या रेषांचा प्रत्येकी एक आकडा दर्शवणारा हा संच असतो. बारकोडमध्ये वस्तूंची माहिती जसे की वस्तूचे वजन, उत्पादनाची तारीख, उत्पादन क्रमांक, साखळी नंबर, बॅच नंबर इत्यादी संकलित केले जाते. त्यामुळे वितरण साखळीतील वस्तूची ओळख व मार्गक्रम याचे जलद वाचन संगणकाला सुलभ होते. बारकोडची संकल्पना सर्वप्रथम सुचली ती 1948 अमेरिकेच्या बर्नार्ड सिल्वर आणि नॉर्मन वूडलँड या दोन सद्ग्रस्तांना. हे दोघे समुद्रकिनारी फिरत असताना वाळूवर ओढलेल्या रेघोट्यावतून जगाला या वेगवेगळ्या रुंदी असलेल्या समांतर रेषा मिळाल्या. June 1975 रेग्लेज च्युइंगमच्या पाकिटावर प्रथम बारकोडचा वापर करण्यात आला. सुरुवातीला बारकोडचा वापर हा अन्न आणि ग्रह उपयोगी वस्तूंच्या सुपरमार्केटमधील वितरण व्यवस्थेसाठी करण्यात येत होता. पुढे ही प्रणाली वितरण व्यवस्थेसाठी सुलभ ठरू लागली आणि आज घडीला सगळीकडे वाण्याच्या दुकानातील हस्तलिखित पावतीची जागा या बारकोडने घेतली. मंडळी, बारकोडचे दोन प्रकार असतात, एकमितीय बारकोड आणि दोन द्विमितीय बारकोड. एकमितीय बारकोडचा उपयोग किराणा माल, कमी किमतीच्या वस्तू जसे की पेन, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादीवर केला जातो. द्विमितीय आणि एकमितीय बारकोडमध्ये फारसा फरक नसतो. त्यातला मुख्य फरक हा की दोघांना समान जागा लागत असेल तर एकमितीयपेक्षा द्विमितीय बारकोडमध्ये तुलनेने जास्त आणि माहिती साठवली जाते. बारकोडमध्ये वेगवेगळ्या रुंदीच्या समांतर रेषा असतात. त्या समांतर रेषांमध्ये त्यांच्या मधल्या जागेत आवश्यक ती माहिती साठवलेली असते. एका बारकोडला 95 ब्लॉक असतात. त्या 95 12 ब्लॉकमध्ये बारकोड लिहिला जातो. त्यापैकी 3 ब्लॉक हे लेफ्ट गार्ड, सेंटर गार्ड आणि राईट गार्ड या नावाने ओळखले जातात. बारकोड वाचण्यासाठी असणाऱ्या स्कॅनिंग मशीनमध्ये लेझर लाईटचा वापर केलेला असतो, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. हे मशीन डावीकडून उजवीकडे अशा क्रमाने बारकोडचा वाचन करतो. हे मशीन वाचलेली रेषांच्या रूपातली माहिती बायनरी कोडमध्ये रूपांतरित करते. संगणक फक्त ही बायनरी रूपात असलेली माहिती वाचू शकतो आणि हीच माहिती तो स्क्रीनवर दाखवतो. बारकोडच्या सुरुवातीचे 5 अंक निर्माता कंपन्यांच्या ID क्रमांक असतो. पुढचे 5 अंक संबंधित उत्पादनाची तारीख असते. ही गोष्ट कोणत्या कोणाला माहिती होती ते आम्हाला कमेंट करून सांगा. QR कोडचा वापर सर्वप्रथम जपानच्या कंपन्यांमार्फत करण्यात आला. QR या इंग्रजी अक्षराचा अर्थ क्विक रिस्पॉन्स अर्थात त्वरित प्रतिसाद असा होतो. यात चौरस किंवा आयात आकृती रचना असून त्यात द्विमितीय चिन्हे किंवा भूमितीय आकाराचा वापर केला जातो. संबंधित माहिती त्वरेने वाचता यावी यासाठी या कोडची निर्मिती करण्यात आली. QR कोड हे बारकोडचं अपग्रेड वर्जन म्हणजेच आधुनिक आवृत्ती आहे. विशेष अथवा गुप्त माहिती सांकेतिक शब्दात बदलण्यासाठी QR कोडचा उपयोग केला जातो. बारकोड हा उत्पादनाच्या वितरण साखळीचा अविभाज्य घटक झाला आहे.
हे GS1 जागतिक अधिकृत मानक असल्यामुळे उत्पादकाला आपले उत्पादन जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी सहज उपलब्ध करता येते. बारकोडचे उत्पादकांसाठी अनेक विधी फायदे आहेत, ते आपण जाणून घेऊया. फायदा एक, माहितीचे अचूक व जलद संकलन. फायदा दोन, उत्तम ट्रॅकिंग यंत्रणा. जगभरात कुठेही आपण कुठलीही वस्तू घेतली तर एकदा का ज्या वस्तूवर बारकोड चिटकवलेला असेल ती वस्तू आपण कुठेही स्कॅन केली तरी त्या वस्तूची किंमत, त्या वस्तूची एक्सपायरी डेट आपण बघू शकतो. वेळेची बचत होते. पूर्वीच्या काळी वाण्याच्या दुकानामध्ये जसं हाताने लिहून यादी बनवली जायची, मग त्या यादीच्या पुढे त्या क्रमाक्रमाने त्याची अमाऊंट लिहिली जायची, नंतर मग त्या अमाऊंटची सम करून त्या अमाऊंटची जी काही टोटल येईल ती टोटल समजायची. कमी मनुष्यबळ लागते. कमीत कमी चुका आणि त्रुटी निघते. आज वैद्यकीय सेवा, खाद्यपदार्थ, पुस्तके, कपडे, संरक्षण सामग्री, ऑटोमोबाईल अशा अनेक विधी क्षेत्रामध्ये बारकोडचा वापर केला जातो. आजकाल जागतिकीकरणामुळे जगातील विविध खाद्यपदार्थ आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक बारकोडमधून संख्या आणि त्यामधून माहिती संकलन केली जाते आणि ही माहिती संगणकीकृत प्रणालीतून वापरली जाते, त्यामुळे मानवी श्रम कमी झालेला आहे. मित्र हो, तुम्हाला काय वाटते बारकोडबद्दल? बारकोड आल्यामुळे लोकांना जे काम मिळत होते ते बंद झालेलं आहे का? लोकांच्या कमवण्याच्या परिणामावर काही फरक पडला असेल का? जिथे 10 माणसे लागत होती तिथे एकच माणूस त्या बारकोडच्या सहाय्याने पूर्ण यादी तयार करतो आणि तेही काही मिनिटांमध्ये, काही सेकंदामध्ये. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे असं तुम्हाला वाटते का? आम्हाला कमेंट करून सांगा. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.